कत्तलीसाठी गायींची वाहतूक करणाऱ्या दोघा जणांसह 6,30,000 रुपये किमतीचा मुद्देमाल क्राईम ब्रांच युनिट 2 ताब्यात. याबाबत पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार पोलीस हवालदार नंदकुमार नांदुडीकर यांना मिळालेल्या माहितीने मुंबई नाका पोलीस ठाणे हद्दीत सह्याद्री हॉस्पिटल जवळील सिग्नलच्या पुढे मुंबई नाका चौकाच्या दिशेने जाणारी महिंद्रा कंपनी गाडी क्रमांक MH 30 BD 88 मध्ये अब्दुल सत्तार अब्दुल गफार आणि समीर लाला शेख यांना ताब्यात घेत गाडी आणि 6 जिवंत गायी असा एकूण 6,30,000 रुपयांचा मुद्देमाल घेऊन 6,30,000 रुपयांचा मुद्देमाल ताब्यात घेऊन पुढील तपास मुंबई नाका पोलीस करीत आहे. सदरची कारवाई पोलीस आयुक्त संदीप कर्णिक, पोलीस उपायुक्त प्रशांत बच्चा, सहाय्यक पोलीस आयुक्त संदीप मिटके यांच्या मार्गदर्शनाने क्राईम ब्रांच युनिट 2 वरिष्ठ पोलीस निरीक्षक विद्यासागर श्रीमनवर, सहाय्यक पोलीस निरीक्षक समाधान हिरे, पोलीस उपनिरीक्षक गुलाब सोनार, पोलीस हवालदार नंदकुमार नांदुडीकर, चंद्रकांत गवळी, अतुल पाटील, वाल्मिक चव्हाण, संजय सानप, पोलीस अंमलदार प्रवीण वानखेडे आदींनी ही कारवाई केलेली आहे. एनसी न्यूज साठी प्रतिनिधी रोहन दानी, नाशिक.